श्रीमंत छत्रपति खासदार उद्यन राजे भोसले यांचे कट्टर समर्थक, जत तालुक्याचे काँग्रेसचे लाडके नेते विक्रमदादा सावर यांचे विश्वासू युवा नेते सलीमभाई नदाफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते फिरोजभाई नदाफ, युवा काँग्रेस जत तालुका अध्यक्ष विकास माने, मकबूल नदाफ, सईद साहब नदाफ, सामाजिक कार्यकर्ते रमजान उर्फ बंटी नदाफ, इकबाल भाई नदाफ, समीर भाई नदाफ, प्लम्बर रिजवान मिस्त्री, सुभाष कांबळे, नितिन गायकवाड़, संतोष जाधव व फिरोज भाई नदाफ, सलीम नदाफ युवा मंच समस्त नदाफ मोहल्ला जत यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पवईच्या ठळक घडामोडी। कांद्याची आवक वाढली तर दरामध्ये घसरण, बटाटा आवक आणि दर स्थिर, थंडीचा परिणाम। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ आणि भाजीपाला मार्केट मध्ये कांद्याची 2970 क्विंटल आवक झाली आहे। आवकेमध्ये वाढ झाली आहे तर कांद्याला 100 ते 800 रुपये इतका दर क्विंटलला मिळत आहे। कांद्याच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे। मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढत आहे, मात्र शुक्रवारच्या तुलनेमध्ये दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहे। आवक वाढत आहे परंतु मागणी कमी झाली आहे, त्याचबरोबर थंडीचाही फटका कांद्याला बसत असल्याने दरात घसरण सुरू आहे। शनिवारी बटाट्याची 1200 क्विंटल आवक झाली, बटाट्याला 1000 ते 1300 रुपये दर मिळाला आहे। याही दरामध्ये काही प्रमाणात घसरण होत आहे। सध्या मध्य प्रदेशातून बटाट्याची आवक होते आहे। बटाट्याची आवक आणि दर काही दिवस स्थिरच राहतील असे मार्केट कमिटीमधून सांगण्यात येत आहे। नमस्कार, मी सांगलीहून राजेश पोपटाणे, कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष। सध्या मार्केटमध्ये कांद्याची आवक फार अफाट आहे आणि बाजारात सगळ्या प्रदेशात स्वतःचा कांदा असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात आता मागणी कमी झालेली आहे आणि थंडी यावेळी जास्त असल्यामुळं कांद्याची प्रत आहे ती बिघडलेली आहे। त्यामुळं सध्या बाजारात खाली 100 रुपयेपासून वर 800 रुपये पण कांद्या दर चालू आहे। आवक जास्त असल्यामुळं सध्या बाहेरची मागणी नसल्यामुळं कांद्याचे दर पडू नये, तरी सरकारने या गोष्टीचा थोडाफार विचार करावा शेतकऱ्यांकरता। आणि सध्या बटाट्याची आवक आपल्याकडे मध्य प्रदेशमधनं आवक चालू आहे, जुने बटाटे आपले आग्रावरनं येतात उत्तर प्रदेशमधनं, पण त्याची मागणी आता कमी झालेली आहे। आणि नवीन बटाटा आता सध्या इंदूर या मार्केटमधनं आपल्याकडं मध्य प्रदेशमधनं आवक चालू आहे, त्याची मागणी चांगली आहे। बटाट्याचा दर 1000 रुपयेपासून वर 1300 रुपये प्रति क्विंटल चालू आहे।